बातमी आहे नालासोपारा मधून। नालासोपारा मध्ये नाल्याचं छत हे कोसळलं आहे। छतावर उभी असलेली वाहनं नाल्यात कोसळली आहे। नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा स्थानिकांकडून आरोप होत आहे। आपण ही नालासोपारा मधील ही दृश्य पाहतोय। या नाल्यावरील छत हे कोसळलेलं आहे। या छतावर गाड्या या उभ्या होत्या, मात्र अचानक हे कोसळल्यामुळे गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय। अगदी निकृष्ट दर्जाचं हे कामकाज असल्याचं स्थानिकांकडून हा असा आरोप होतोय। नालासोपाऱ्यामध्ये नाल्याचं छत हे कोसळलंय। छतावर उभी असलेली वाहनं नाल्यात कोसळली आहे। वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सध्या समोर येते। नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्थानिकांकडून आरोप होतोय। आपण हे दृश्य पाहतोय। नालासोपाऱ्यामधील नाल्यावरील ही छत कोसळलेली आहे आणि यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय। नालासोपाऱ्यात मुख्य रस्त्याच्या नाल्याचं छत कोसळलंय। नाल्याच्या छतावर उभी असलेली पार्क केलेली काही वाहनं होती, ही वाहनं या नाल्यामध्ये पडली आणि गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। नालासोपारा पूर्व ओसवाल नागरी येथील बाबा रेजन्सी सोसायटीच्या बाजूला बुधवारी ही घटना घडली आहे। आपले प्रतिनिधी जयराज राजीवडे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। जयराज, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, एकूणच आपण पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिकेचा भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे। नालासोपारा पूर्वेच्या ओसवाल नगरी या परिसरातील बाबा रेजन्सी या संकुला बाहेरील हे दृश्य आपण पाहू शकत असाल का, कशा प्रकारे वसई विरार महानगरपालिकेच्या निकृष्ट बांधकामामुळे आज हा ही मोठी जीवितहानी होता होता टळलेली आहे। कारण की हा जो गटार होता तो स्लेव घेत होता, जो नाळा होता हा भला मोठा नाळा वसई विरार महानगरपालिकेने बांधला होता, तो नाळा कुठे ना कुठे आज पावसामुळे खचून गेला आणि तो तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। या पूर्ण घटनेमध्ये एक चारचाकी वाहन आणि काही दुचाक्या जे आहेत या नाल्यामध्ये दबले असल्याची माहिती तिथल्या नागरिकांनी दिलेली आहे। एकूणच आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे का वसई विरार महानगरपालिका अशाच प्रकारची जी कामं या वसई विरारमध्ये केलेली आहे ते ह्याच्यामुळे आणखी कुठली हानी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की अशा जर घटना घडत राहिल्या तर नागरिकांना एकूणच आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागणार अशी शंका व्यक्त केली जात आहे। नीलम, धन्यवाद जयराज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। बोलूयात पुढच्या बातमी।